रायगडच्या पेणमध्ये 10 ते 12 दिवसामध्ये 300 वर कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. आजपर्यंत पेणमधील कोरोनाबाधितांचा आकडा हा 600 पार गेलाय. या पार्श्वभूमीवरती पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पहाटे 5 वाजल्यापासून जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी. पाहुयात. पेण तालुक्यामधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आपण मागील 10 ते 12 दिवसांचा विचार केला तर पेण तालुक्यामध्ये आज मितीला 600 वर कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत. याच सर्व गोष्टींचा विचार करून नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आज सकाळी 5 वाजल्यापासून पेण शहरातील नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलेलं आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार असतील यांची एकत्रित बैठक घेऊन आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुढील 10 दिवस हा जनता कर्फ्यूचं आवाहन केलेलं आहे. या सर्व जनता कर्फ्यूच्या आवाहनाला पेणमधील किंवा रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिला तर नक्कीच ही कोरोनाबाधितांची साखळी तोडता येईल. स्वप्नील पाटील, पेण, रायगड.